दिवाळीच्या आणि पाडव्याच्या भाऊबीजेच्या सर्वच्या नवीन वर्षाच्या सुद्धा या सगळ्या आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत अर्धा तास यासाठी लेट झाला की मी जिल्हा नियोजन बैठक आज आमची औरंगाबाद जालन्याची होती आणि जालन्याच्या बैठक जशी संपली तसं मी गाडीत बसलो, परंतु जिल्हा नियोजन बैठक सोडल्याला सांगितलं पाहिजे की साधारणपणे आम्ही निमंत्रित जे काही प्रत्येक जिल्ह्यातले बोलवण्यात आलेले त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार आणि मग जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जेवढी म्हणून महत्त्वाची पदाधिकारी आहेत त्यामध्ये जिल्हाध्यक्ष असतील किंवा सर्व तालुका अध्यक्ष, विधानसभेचे सर्व अध्यक्ष, त्याचबरोबर कार्याध्यक्ष आणि शहरांमधले जे काही समजा तालुक्या स्तरावरचे जे शहरं असतात नगर, राष्ट्रवादी मंथन वेद भविष्याचा या साठी एक शिबिराचं नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याचं उद्घाटन आणि पूर्ण वेळ दोन दिवस बसण्याचं आणि ऐकण्याचं आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम आदरणीय राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे आणि देशाचे सर्व महत्त्वाचे नेतेसुद्धा, प्रफुल्ल पटेल असतील किंवा मग आमचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार असतील, जयंत पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, हे सगळेच मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल. प्रामुख्याने सामाजिक न्याय विभाग असेल, अल्पसंख्याक विभाग असेल, आरोग्याची पुढची आव्हानं असतील, शिक्षणाची परिस्थिती असेल, आर्थिक सगळ्यात महत्त्वाची आजची जी परिस्थिती आहे त्याचं खरं अवलोकन आणि लोकांना त्याची वास्तव कळावं या दृष्टिकोनातूनचे सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी निश्चित प्रकारे होणार आहे. आणि भविष्यातील 2024 ज्या निवडणुका होतील त्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं सज्ज राहिला पाहिजे, त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने मनोबला म्हणजे प्रामुख्याने त्यांचं मनाची स्थिती जी आहे ती अधिक भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून, बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून या शिबिराचं नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच आता DPDC मीटिंग झाली, आम्ही त्याच्यामध्ये ठराव घेतला. नुसत्या ठरावापुरतं नाही तर मी स्वतः जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतः गेलो, त्या ठिकाणी स्वतः जाऊन अक्षरशः शेतामध्ये जाऊन परिस्थिती बघितली. खरीपच्या पिकांमध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर सोयाबीन पूर्णतः हातातोंडचा घास गेल्याची परिस्थिती आहे. त्याच्यानंतर या सगळ्यांमध्ये जी नोंदणी करावी लागते प्रत्येक शेतकऱ्याला, ऑनलाईन नोंदणी करा. आता बरेच लोक ऑनलाईन नाही करू शकत, आम्ही आग्रह केला की ऑफलाईनसुद्धा त्यांना मान्य केली पाहिजे. ऑफलाईन कधीकधी HDFC ऑफिस बंद असेल तर काय, तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी ते स्वीकारलं पाहिजे आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटनी घेऊन ते केलं पाहिजे. आज या कंपनीजवळ एवढ्या दूर सगळीकडे शेतात जाता येणार नाही, त्यामुळे जी काही पंचनाम्याचे रिपोर्ट्स आहेत राज्य शासनाच्या वतीनं केल्या जाणाऱ्या ते ग्राह्य धरून त्या अनुषंगाने विमासुद्धा मान्य केला पाहिजे आणि नुकसान भरपाईसुद्धा मान्य केली पाहिजे. या सगळ्या गोष्टी तातडीनं व्हाव्यात हीसुद्धा या मागची आमची महत्त्वाची भूमिका आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. मला असं म्हणायचं की जे काही मुंबई महाराष्ट्रामध्ये नियोजित केलेले मोठे प्रकल्प होते की ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणांचं बेरोजगारीचा प्रश्न सोडण्यामध्ये काहीतरी हातभार लागू शकला असता, इथली अर्थकारणाला खूप मोठी चालना मिळू शकली असती. दुर्दैवानी मला असं वाटतं की या सरकारने, प्रामुख्याने सध्याच्या सरकारने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत हे प्रोजेक्ट जाऊ द्यायला नको होते, परंतु मला असं वाटतं की केंद्राच्या सत्तेपुढे ते या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, ते हतबल आहेत.